सलून अवार्ड हासिल करने के बाद आसमा ब्यूटी पार्लर एंड इंस्टीट्यूट लाया है अमेजिंग ब्राइडल पैकेज, जैसे रॉयल ब्राइड, पाकिस्तानी ब्राइड, महाराष्ट्र ब्राइड, एंगेजमेंट ब्राइड, साथ ही साथ बाकी मेकअप सर्विसेज भी अवेलेबल है, पार्टी एसडी, हल्दी मेहंदी, साइडर और कॉकटेल मेकअप। तो इस वेडिंग सीजन में बेस्ट ब्राइड बनने आसमा ब्यूटी पार्लर एंड इंस्टीट्यूट के साथ। बुकिंग के लिए अभी कॉल करें दिए गए नंबर पर। पुणे में नशे में डूबी हुई दो कॉलेज युवतियां, एक्टर डायरेक्टर ने वीडियो बनाकर खड़े किए पुणे की बदलती संस्कृति पर सवाल। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 25 फरवरी रविवार को सोशल मीडिया पर फिर एक और वीडियो आया जिसने पुणे की बदलते हालात और पुणे के बदलते माहौल पर सवाल खड़े किए हैं। और वीडियो बनाने वाले जो व्यक्ति है रमेश परदेसी, जो कि एक्टर हैं, डायरेक्टर मराठी फिल्मों के, उन्होंने खुद वीडियो बनाया। आप वीडियो में देख सकते कि कैसे नशे में डूबी हुई दो कॉलेज युवतियां किस हाल में बैठी है और किस तरह से हरकतें कर रही है। पुणे के बेताल हिल का ये पूरा मामला है जहां पर एक्टर डायरेक्टर रमेश परदेसी जॉगिंग कर रहे थे और जॉगिंग करने के दौरान उन्होंने इन लड़कियों को देखा और उसके बाद उन्होंने वीडियो भी बनाया और साथ ही पुणे के बदलते माहौल और बदलती संस्कृति पर सवाल भी खड़े किए। बता दें कि हाल ही में पुणे पुलिस ने खुद लगभग 2000 किलो के आसपास एमडी बरामद की है पुणे, दिल्ली, मुंबई और अन्य कई जगहों पर छापेमारी करके, जिससे पता चलता है कि पुणे धीरे धीरे ही नहीं बल्कि बड़ी तेजी से नशे की गिरफ्त में आता जा रहा है और लगातार कोशिशों के बावजूद नशा यहां से कम नहीं हो रहा है। ये जो वीडियो है एक्टर डायरेक्टर रमेश परदेसी ने बनाया, ये उसका एक जीवंत उदाहरण है कि किस तरह से पुणे में अब नशा हर जगह पहुंच चुका है और अपनी गिरफ्त में सबको ले चुका है। ए यार मुलगी है मित्रा है, नमस्कार। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात तुम्ही दिसतंय इकडं, आता टेकडीवरती आलो होतो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आत्ता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत, बहुतेक सातारच्या आहेत, माहीत नाही लॉ शिकतात असं कळलं। ए आर आय टेकडीवरती आत्ता ह्या दोघी बियर, दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या। आत्ता हे तरुण आहेत इथं दोघं जण, त्यांना गाडीवरती घेऊन आले। हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिलं की पुण्यामध्ये 4000 कोटी रुपयांचं ड्रग सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे, म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की ह्यांची अवस्था काय आहे। 18वी 12वीतल्या 16-17 वर्षाच्या मुली आहेत ह्या, तुम्ही हे पाहू शकता। दुसरीला तर शुद्धच नाही आहे। दुसरीला तर शुद्ध नाही आहे, तुम्ही पाहताय। आम्ही यांना दवाखान्यात आम्ही घेऊन तर चाललो आहे, त्यांना पोहोचवतो, परंतु याविषयीच मला खरं तर गेले 2-3 दिवस बोलायचं होतं। ही ड्रग्स हे आता आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का? हां, हे काय चाललंय बघा तुम्ही, ही अवस्था आहे आत्ताच्या तरुण पिढीची। आणि इथं आत्ता सगळे ऑटो मागवली का बाळा तिने, आणि तुम्ही बघू शकता की आता टेकडी जिथे आम्ही व्यायामाला येतो सगळे वर्षानुवर्ष इथं लोक, याच टेकडीवरती ही लहान लहान मुलं इतके इझी अवेलेबल पैसा असतो, पैसा मिळतो आणि त्यातून येऊन इथं नशा करतात। आता जीवाचं जर ह्यांच्या काही बरं वाईट झालं तर ह्यांच्या आईबापांनी कोणाकडे बघायचं, आणि आईबाप आपल्या मुलांकडे लेकरांकडे लक्ष देतात की नाही या सगळ्यामध्ये। तुम्ही पाहताय यांची अवस्था इतकी वाईट आहे,
बर ही जनरेशन आहे आपली आताची जी आपण याला आपण ज्याला पण घेतोय तुम्ही खिशात पैसे द्यायचे आणि आई बापाच्या जीवावरती शिकायला यायचं शहरात दुसऱ्या शहरात नाही इथं पुण्यात यायचं आणि आपल्याला मोकळा वेळ मिळतो म्हणून प्रचंड हे धंदे करायचे. हिच्या एवढीच माझ्या घरात मुलगी आहे स्वतःची म्हणजे मलाही एक पालक आहे त्यामुळे मलाही घाबरायला होतं असं सगळं बघून की उद्या आपल्या घरातल्या लेकरांनी हे केलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं. खरं तर प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावरती आता प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे. खूप सिरियस विषय आहे हा. 4,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज पुण्यात सापडतंय. शहरामध्ये शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं मुली बाहेरून येतात रात्री अपरात्री पब्स हळू बोल गं बाळा तू पब्स वरती डिस्को मध्ये सर्रास ड्रग्ज घेतात ड्रग्ज घेऊन पडतात. हे पहा ड्रग्ज घेऊन पडतात आणि आई बाप आपले काहीही यांना बघत नाही. खरं तर याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. काय करू शकतो आपण मनुष्याचं माहेर घर होते का संस्कृतीचं आणि शिक्षणाचं पुणे हे फार सिरियसली विचार करणं गरजेचं आहे की आपण संस्कृतीचं माहेर घर शिक्षणाचं माहेर घर जे पुणे म्हणतो त्या शिक्षणातही टेकड्या जिथं लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी व्यायाम करायला येतात त्या ठिकाणी आज ही तरुण मुलं मुली आपल्या आईबापांना माहीत नसतं त्या पालकांना माहीत नसतं अशा अवस्थेत येऊन इथं ड्रग्ज घेतात. त्यांच्या तोंडातून फेस येतोय आणि आता तुम्ही बघू शकता की ह्यांची ही अवस्था आहे. त्याच्यामुळं आपण एक पालक एक सजग नागरिक एक आईबाप कुणाच्या तरी भाऊ बहीण म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही सिरियसली की पुण्यासारख्या ठिकाणी 4,500 कोटीचं ड्रग्ज सापडून कुठल्याही पुणेकर नागरिकांनी त्याच्यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली नाहीये. मागे ललित पाटील सापडला त्याच्यानंतर आता हे त्याचा प्रत्येकाने फक्त राजकारणासाठी म्हणूनच उपयोग केला. पण येणारी ही पिढी आणि आताची असलेली ही पिढी पूर्ण बर्बाद होती ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही आपण काही सिरियस करणार आहोत की नाही याच्यावरती मला वाटतं हा सगळ्यांनीच संपूर्ण पुणेकरांनी विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि जर आत्ता आपण नाही विचार केला तर आपल्या पुण्याचा जो काही उडता पंजाब ड्रग्जचं माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही. तरुण पिढी ही 11वी 12वी शिकणाऱ्या मुलं मुली आहेत आणि ह्यांच्याच बरोबरीने शाळेत शिकणारी 8वी 9वी 10वीतली जी मुलं आहेत ही मुलं देखील आज पानपट्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज गांजा चरस इझिली अवेलेबल होतं. मी माझ्या लाईव्हच्या माध्यमांना खरं तर मी पळत होतो यांना घेऊन आलो तिथून आणि त्याच्यानंतर घेऊन आल्यानंतर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी पोहोचवतो. आता यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन चाललो त्यांच्या बाकीच्या मित्रांना बोलवून घेतलंय आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जातोच आहोत आम्ही. होपफुली त्यांना काही होणार नाही याची काळजी 100% घेऊच. पण आपण आपल्या शहराकडं आपल्या पुणे शहराकडं लक्ष देणार आहोत का? आज टेकडीवरती थोडी कुठेतरी कोपऱ्यात बसायची जागा आहे म्हणून हे इथं उद्योग करतात. हे रोज रात्री असेच नळस्टॉपच्या चौकारात बुधवारी शनिवारी रात्री हजारो जण जमलेले असतात. कुठल्या कुठल्या पब्स आणि डिस्कोमधनं आलेले असतात ड्रग्ज घेतलेले असतात दारू पिलेले असतात बियर पिलेले असतील. पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं चालवलंय सगळ्यांनी शिक्षणासाठी म्हणून इथं यायचं आणि शिक्षणासाठी इथं येऊन आणि शिक्षणासाठी येऊन करून हे सगळं थांबवायचं नाही. आता हे थांबवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. हां तेवढंच बघा आणि पुणेकर म्हणून आता तरी जागरूक व्हा.